निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथील शेतकरी प्रमोद झुंबडे यांनी त्यांच्या शेतातील सोयाबीन पीक उपटून फेकले आहेत. विदर्भातील अनेक भागांमध्ये हजारो रुपये खर्च करून कीटकनाशक फवारणी केल्यानंतरही शेतातल्या सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत. परिणामी निसर्गाच्या या अनियमिततेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तेल्हारा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे शेतशिवारात पाणी साचले असून यामुळे सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक भागांमध्ये सोयाबीन पिकांना शेंगा लागल्याचे दिसत नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. सद्यस्थितीत सोयाबीन पेरणीसाठी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नाही. या भीतीने प्रमोद झुंबडे यांनी हा कठोर निर्णय घेतला. विदर्भातील अनेक शेतकऱ्यांची हीच अवस्था असून सोयाबीन उत्पादकांच्या परिस्थितीवर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांचा हा आक्रोश शासनाच्या कानावर जाऊन तातडीने मदतीची अपेक्षा आहे. हे बघा, आम्ही दहिगाव अवताळे शेतशिवारामध्ये उभे आहे. शेतामध्ये सध्या आमच्या सोयाबीनला अजिबात शेंगा लागल्या नाही. योग्य वेळेस योग्य मशागत केली, आम्ही फवारणी केली, परंतु आमच्या सोयाबीनच्या झाडांना एक पण शेंग लागलेलं नाही. बघा किती नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं. प्रत्येक शेतकऱ्याचे सर्वे शेतामध्ये सर्वे करून शासनाकडून मदत मिळण्याची आम्हाला अपेक्षा आहे. तर शेतकरी आत्महत्येचं कारण मुख्य कारण हेच आहे. बघा, शेतकरी सर्व खर्च आपला लावून बसलेला आहे. आता उत्पन्न कसं होणार आहे काहीच होणार नाही. शेतकऱ्याचा उदरनिर्वाह कसा होणार आहे बघा. यावर झाडांना शेंगा पाहिजे. हे विराट आहे ग्रीन बोर्ड 33-44.